मी यापूर्वी देखील माझं मत मांडलेलं आहे आणि आता जे काही सुरू आहे गेले 4 महिने 5 महिन्यामध्ये जे काही आमचं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारातलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार जे काम करतं आहे त्यामुळे सगळं पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे, काय होणार पुढे आणि सगळे जे काही आता प्रकार आहेत त्यातूनच पुढे येत आहेत. छत्रपती शिवरायांच्या अपमानावरून शिंदे सरकारने बाहेर पडावं असं स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात, याच्यातून बाहेर पडावं तुम्ही सरकार. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडून तोडून टाकणाऱ्यांना अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा? सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली, त्यांना आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. विरोधक करत आहे, हात दाखवण्याचा प्रकार तुम्ही केला असा आरोप जात आहे आणि त्यात आता कामाख्या देवीला जाणार आहे. कामाख्या देवीला तर जाहीरपणे मी सांगितलंय जाणार आहे, त्यामुळे आम्ही जे करतो आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन हे सरकार स्थापन केलेलं आहे. कुठल्याही मंदिरामध्ये जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा वाटत नाही. जे करतो आम्ही ते उघडपणे करतो आणि काल तर आम्ही जे उघडपणे, माझ्यावर 2 मंत्री होते, सगळे मीडिया तुमचे होते आणि आम्ही जे काही लपून छपून करत नाही, परंतु आम्ही जे करतो ते उघडपणे करतो, दिवसा ढवळ्या करतो. काही लोकांना त्याची काही लोक लपून छपून करतात, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट, हात दाखवण्याचा विषय आत्मविश्वास होता म्हणून तर 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्याबरोबर आले. हे जे काही सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार, ते कुणाचं काम करत होतं, कुणासाठी सरकार चालवत होतं हे सर्वसामान्यांना मान्य नव्हतं, म्हणून सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. आणि हात दाखवायचा विषय जर म्हणाल, हात आम्ही 30 जूनला ज्यांना दाखवायचं त्यांना दाखवलेलं आहे, चांगला हात दाखवलेला आहे. अरे जे आम्ही करतो उघड्या निधड्या छातीने करतो, उघडपणे करतो, काही लपून छपून करतात त्यांची काळजी करा म्हणाव. आणि त्याचबरोबर कर्नाटकचा विषय, त्याच्यावर मी भाष्य केलेलं आहे. हा 2012चा विषय, कोणाचं सरकार होतं त्यावेळेस? गेल्या 2.5 वर्षामध्ये काय केलं कर्नाटकसाठी? अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये भोगलं, जेल भोगून आला आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र बेळगाव सीमा आंदोलनामध्ये. तुम्हाला आम्हाला शिकवायचा अधिकार नाही. आणि हा काल परवा आम्ही निर्णय घेतला, तुम्ही गेले अनेक वर्ष होता सत्तेमध्ये, गेले 2.5 वर्ष होता, काय केलं तुम्ही? आम्ही स्वतः तुम्ही त्यांच्या योजना बंद केल्या. परवाच्या बैठकीमध्ये त्या बंद झालेल्या योजना आमच्या सरकारने सुरू केल्या. ज्या योजना नव्हत्या त्या नव्याने सुरू केल्या. सीमावर्ती भागामध्ये मराठी माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय, त्यामुळे हे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आणि महाराष्ट्रातली 1 इंचही जागा कुठेही जाऊ देणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या ज्या त्या 40 गावातली जत तालुक्यातल्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याची जबाबदारी आमच्या सरकार. सर, मुंबई आणि मराठवाडा, मुंबई मराठवाडा विदर्भा सहित महाराष्ट्राचं विभाजन करावं लागेल. राज्यपाल को यहां से पार्सल करने की बात कही है, सभी विपक्षी दलों को सड़क पर उतरने का कहा. देखिए, इसके बारे में मैंने खुद अपनी भूमिका जाहिर की हुई है. इस राज्य में छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं कोई सहन सकता है. छत्रपति शिवाजी महाराज की बराबरी किसी के साथ नहीं हो सकती है. उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने भी अपनी भावना स्पष्ट की है. ये अभी क्या है, पिछले 4-5 महीने में जो हमारी सरकार काम कर रही है, लोगों के हित का निर्णय ले रहा है. सिर्फ 4-5 महीने में 100 से ज़्यादा निर्णय जो जनता के हित के लिए हुए है. इसलिए विरोधी पक्ष जो है पूरी तरह डरा हुआ है. छत्रपतींचा विचार.